नमस्कार मित्रांनो स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे आपले जे चॅनल आहे ते टी टी पेपर वन आणि टी टी पेपर टूमधील मॅथमॅटिक्स शिकवत असते आता या ठिकाणी अपकमिंग जो कोर्स आहे तो मी तुमच्यासाठी फुलफिल केलेला आहे टी टी पेपर वनसाठीचा कोर्स पूर्णतः झालेला आहे संबंधित एक एक हजार रुपयाचा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे संबंधित ॲप्सवर तुम्ही गेल्यानंतर ते ॲप्स डाउनलोड करा आणि तो कोर्स परचेस करा त्याच्यानंतर असं सांगतोय की प्रश्न किती आहे प्रश्न आहे एकूण साडे सोळाशे साडे सोळाशे प्रश्न कसे तयार झाले तर साडे सोळाशे प्रश्न दोन हजार तेरापासून दोन हजार एकवीस पर्यंत झालेल्या सर्व टीच्या पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचे ॲनालिसिस करून प्रत्येक टाईप जर लक्षात घेतला तर दीडशेपेक्षा जास्त टाईप्स आपल्याला दिसून येतात आणि दीडशेपेक्षा जास्त टाईप्स मी टार्गेट केले प्रत्येक प्रश्नाशी रिलेटेड दहा दहा प्रश्न मी त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांशी दिले असा एक पूर्णतः कोर्सचं पुस्तक आपणासाठी उपलब्ध आहे हे आहे टी ट्रिक्स मास्टर टी टी ट्रिक्स मास्टरच्या माध्यमातून हे सोळाशे प्रश्न तुम्ही तुमच्या घरपोच मागू शकता परंतु त्यासाठी तुम्हाला कोर्स जॉईन करावा लागेल आतापर्यंत हे जे पुस्तक आहे टीईटीचा कोर्स जॉईन केल्यानंतर थाउजंड रुपीज भरल्यानंतर उर्वरित जे तीनशे रुपीज आहे ते भरल्यानंतर प्राप्त होत होता मात्र आजपासून तुम्हाला एक ऑफर देण्यात आलेली आहे हे सर्व जे पेजेस आहे या पेजेसमध्ये साडे सोळाशे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न तुम्हाला या बुक्सच्या माध्यमातून आता या कोर्स सोबत फ्री मिळणार आहे चला पुढे जाऊया हे बघा नोट्स आहे आणि तुम्हाला ते पॅकिंग करून तुमच्या घरपोच पाठवल्या जाईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुरिअर चार्जेस लागणार नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे असाल तर तरी तुम्हाला हा बुक जे आहे ते फ्री मिळणार आहे आता बघा या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेला आहे थोडा कॉम्प्लिकेटेड प्रश्न वाटतोय भूमितीचा आहे चार सब्जेक्टशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात पहिला सब्जेक्ट आहे अर्थमॅटिक म्हणजेच अंकगणित दुसरा सब्जेक्ट आहे भूमिती म्हणजेच जॉमेट्री त्याच्यानंतर तिसरा सब्जेक्ट येतो तो, तो म्हणजे बीजगणित बीजगणित म्हणजे अल्जेब्रा आणि चौथा सब्जेक्ट आहे तो म्हणजे स्टॅटिस्टिक एक मला मेसेज आला माझ्या स्टुडंटचा होता की सर आलेखाचे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये इन्क्ल्यूड आहे का निश्चितच आलेखाचे सुद्धा प्रश्न या बुक्समध्ये इन्क्लूड आहे माझ्या कोर्समध्ये इन्क्लूड आहेत ओके चला बघा टाईप खालील समद्विभाजी चौकोनात पी क्यू टीयू आहे रेक पीयू समांतर चौकोन म्हणजे काय तुम्हाला माहितच आहे ज्या चौकोनातील समोरासमोरील बाजू जर सारख्या असेल म्हणजेच दोन भुज्या सारख्या जर असेल तर त्याला समद्विभूजी चौकोन असं म्हटले जाते पी क्यू टी यू आपल्याला माहित आहे इथं पी नंतर क्यू नंतर टी नंतर यू आणि हे अटॅच म्हणजे हा झाला समद्विभूज चौकोन आता त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे रेक पीयू रेक पीयू समांतर पीयू कुठे आहे तर या ठिकाणी आहे हा आणि त्याच्यानंतर क्यूटी क्यूटी म्हणजेच इथून हा इथं मी असं दाखवतो थोडस म्हणजे हा तो, तो अशी रेश मारतो हे झाले क्यूटी आता क्यूटी जर म्हटलं तर हे दोन समांतर झाले समांतर आहे मात्र त्याची लेंथ हे भिन्न आहे हा वरच्याची किती आहे हे आपण लक्षात घेणार आहोत त्याच्यानंतर क्यूटीची किती आहे हे आपण लक्षात घेणार आहोत या ठिकाणी क्यूटीची टू त्यांनी सांगितलेलं आहे अडोतीस बघा लक्षात घ्या क्यूटी म्हणजे अडोतीस आहे आणि क्यूटी मध्ये कोणकोणत्या लेंथ इन्क्लूड आहे तर क्यू आर आहे आर एस आहे एस टी आहे म्हणजे तीन तीन लेंथ मिळून ते बनलेली आहे अडोतीस इंचाची ओके अडोतीस सेंटीमीटरची आता बघा त्याच्यानंतर त्यांनीच सांगितलेलं आपल्याला क्यू आर म्हणजे नऊ क्यू आर कुठे आहे तर या ठिकाणी आहे नऊ आपण नऊ या ठिकाणी टाकला हे आपल्या नऊ सुद्धा सांगितले आता सेंटीमीटर आपण घेणार आहोत आणि त्या पंधरा मध्ये बघा युटी इच इक्वल टू पंधरा सेंटीमीटर सो या ठिकाणी हे झाले पंधरा सेंटीमीटर हा जो समधी चौकोन आहे याच्यामध्ये असं आहे की समोरासमोर जे बाजू आहे त्या लेंथणे या ठिकाणी सारख्या दिसून येतात युटी आणि पी यू हे दोन्ही काय झाल्या मग सारख्या झाल्या हे जर पंधरा सेंटीमीटर असेल तर पिक पिक्यू सुद्धा पंधरा सेंटीमीटरच झाली मित्रांनो बघा आता आपल्याला पंधरा आणि नऊ अशा दोन व्हॅल्यू सापडलेल्या आहेत दोन लेंथ सापडलेल्या आहेत दोन लांब्यास सापडलेल्या आहेत आणि हे, हे आपल्याला सर्वप्रथम कशामध्ये दिसून येतं तर ते पायतागृष्टच्या त्रिकूटाशी रिलेटेड दिसून येते पायतागृष्टचं पहिलं त्रिकूट तुम्हाला माहित पाहिजे जे की तीन चार पाच आहे या ठिकाणी तीन चार पाच जर आपण घेतले तीन चार पाच तर त्यांनी हे नऊ कशी घेतले तर तीन त्रि नऊ हे पंधरा कसे घेतले तर पाच त्रि पंधरा तर निश्चितच चार थ्री बारा या ठिकाणी यायला पाहिजे हे झाले पी आर म्हणजे चार थ्री बारा यूएस एस म्हणजे सुद्धा चार त्रि बाराच होणार आहे अड़ुतीस आता सर्व हे सापडलं का आपल्याला लेंथ नाही अजूनही आपल्याला जे अडुतीस आहे अडतीस मध्ये हा जो नऊ आहे तर एस टी सुद्धा नऊ येणार आता नव्याण्णव किती झाले अठरा अठरा म्हणजे ह्या दोन लेंथ आपण ह्या अडतीस मधून जर मायनस केल्या तर या ठिकाणी दिसते वीस आणि म्हणूनच आर एस बरोबर येते वीस सेंटीमीटर हा जर वीस सेंटीमीटर असेल तर पीयू सुद्धा सेंटीमीटर आहे आता आपल्या पुढे फुलफिल सर्वच बाजूंच्या लेंथ सापडलेल्या लांब्यात सापडलेल्या आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे त्यांनी विचारलं काय तर रेखांकित केलेल्या व रेखांकित न केलेल्या रेखांकित केलेले भाग आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहे हा की नाही हा एक त्रिकोन आहे काटकोण त्रिकोण आहे आणि हा सुद्धा एक त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे दोन त्रिकोणाच्या परिमिती आपल्याला सर्वप्रथम ॲड म्हणजे ऍड करावं लागेल या ठिकाणी पंधरा बारा आणि नऊ हे किती होतात दहांदा वीस तीस छत्तीस होतात म्हणजे याची झाली किती तर छत्तीस पहिला आपण हा असा घेऊ तर थर्टी सिक्स झाला आणि हा सुद्धा किती येणार आहे तर थर्टी सिक्सच येणार आहे म्हणजे दोन रेखांकित केलेल्या भागांच्या म्हणजे त्रिकोणाच्या बेरीज किती येतं तर कि ते येतं बहात्तर सेंटीमीटर बहात्तर सेंटीमीटर झालं पुन्हा त्यांनी काय सांगितलं की रेखांकित न केलेल्या भागांच्या रेखांकित न केलेला भाग म्हणजेच का मधला आहे ते मित्रांनो तो बघा तुम्ही म्हणू शकता किंवा पी आर एस यू म्हणू शकता काय पण म्हणू शकता आता याची बघा हे वीस आणि वीस किती चाळीस इथं मी छोट असं दाखवतो याला आतमध्ये हा वीस हा वीस हा बारा आणि हा बारा किती झाला बरं याची सर्वांची ऍडिशन बारा बारा चोवीस चोवीस आणि चाळीस हे वीस आणि भी चाळीस चोवीस आणि चाळीस होते चौसष्ट मित्रांनो रेखांकित केलेल्या भागाची जे परिमिती आहे ते आहे बहात्तर सेंटीमीटर आणि रेखांकित न केलेला भाग जो आयताच्या स्वरूपात या ठिकाणी दिलेला आहे त्याची परिमिती आपल्याला दिसून येते सिक्स्टी फोर म्हणूनच बहात्तर वजा सिक्स्टी फोर इज इकड टू आन्सर या ठिकाणी म्हणजे आणि चार किती बारा हा सोळा एक म्हणजे झिरो आठ मित्रांनो रेखांकित केलेल्या भागाची परिमिती आणि रेखांकित केलेल्या न केलेल्या भागाची परिमिती यातील फरक किती तर आठ सेंटीमीटर येतं आठ सेंटीमीटर त्याचा आन्सर निघालेला आहे मित्रांनो या प्रकारचे जर का तुम्हाला हर एक क्वेश्चनमध्ये एकदम फुल्ली एक्सप्लेनेशन आणि सोबतच जर ट्रिक्स पाहिजे असेल तर हजार रुपयाचा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे संबंधित लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्सची मिळेल त्या ते ॲप्स डाउनलोड केल्यानंतर तुम्ही निश्चितच तो कोर्स परचेस करू शकता आणि माझ्याकडून नोट्स ही फ्री घेऊ शकता आजपासून सर्व विद्यार्थ्यांना ही नोट्स फ्री आहे याच्यामध्ये साडे सोळाशे क्वेश्चन्स आहे आणि साडे सोळाशे क्वेश्चनचं शीट आहे तुम्हाला एक्सप्लेनेशन आणि ट्रिक्स जर लागत असेल तर सर्वच्या सर्व ट्रिक्स आणि एक्सप्लेनेशन कुठे मिळेल तर कोर्समध्ये मिळेल ओके थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ